नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या क्रमिक मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ वाट पाहताना हा अरुणा ढेरे यांचा पाठ आपण अभ्यासणार आहोत त्या शीर्षकामध्येच खूप काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की वाट आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेला आहे वाट पाहणे कारण प्रत्येक क्रिया घडत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक घटनेची वाट पाहावी लागते उदाहरणार्थ तुम्हाला पास होण्यासाठी सुद्धा एक वर्षभराची वाट पाहावी लागते काही गोष्टी घ्यायच्या असल्या त्याला वेळ लागतो त्याची वाट पाहावी लागते म्हणून माणसाच्या जीवनामध्ये अनेक घटना अनेक प्रसंग असे आहेत की त्याची वाट पाहावी लागते आणि मग त्याला सामोरं जावं लागतं मग ते काही सुखाच्या घटना असतात काही दुःखाच्या घटना असतात प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये या सुख दुःखाच्या घटना काही आनंदाचे प्रसंग काही दुःखाचे प्रसंग हे येत असतात पण त्यासाठी त्यांची सुद्धा आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागते आणि हेच सांगण्याचा प्रयत्न इथे लेखिका अरुणा ढेरे प्रसिद्ध लेखिका आहेत सुरुवातीला आपण या शीर्षकाचा जो अर्थ आहे तो लक्षात घेतल्यानंतर आपण प्रस्तुत पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचा परिचय आता आपण अभ्यासणार आहोत अरुणा ढेरे जन्म दोन फेब्रुवारी एकोणावीसशे सत्तावन्न पुणे येथे महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये राष्ट्रीयत्व भारत भारतीय कार्यक्षेत्र साहित्य म्हणजेच वाङ्मय त्यांनी लेखन केलं भाषा मराठी साहित्य प्रकारामध्ये मराठी भाषेमध्ये त्यांनी काही कथा काही कादंबऱ्या ललितलेख पर लेख आस्वादक समीक्षा त्यांनी केलेल्या आहेत त्यांची आपण समोर जी प्रतिमा पाहताय त्या अरुणा ढेरे त्यानंतर प्रत्यक्ष पाठाला स्पर्श करत असताना आपल्याला नकळतच अरुणा ढेरे त्याच्या ज्या लेखिका आहेत त्यांचा परिचय अभ्यासत असताना त्या प्रसिद्ध कवयित्री कथालेखिका संशोधक समीक्षक कथा कादंबरी ललितलेख आस्वादक समीक्षा संशोधन पर लेखन असे त्यांनी विविध अंगी लेखन केलेलं आहे काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध की कि त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्य आहेत काव्यात्मकता आहे त्यांच्या साहित्यामध्ये आणि त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे की मानवी नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या सर्व साहित्यामधून केलेला आहे त्यांचे प्रारंभ यक्षरात्र मंत्राक्षर निरंजन जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत कृष्ण किनारा अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह रूपोत्सव स्फुट संग्रह मैत्रेयी ही कादंबरी नागमंडल लोकसंस्कृतीची रंगरूपे विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे यानंतर पहा प्रत्येक पाठामध्ये सांगितलंय आपण अगोदरच चर्चा केली की या पाठामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय की प्रत्येक के व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कशाची न कशाची तरी वाट बघणे ही अटल गोष्ट असते कशाची न कशाची प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवलेले आहेत अनेक विविध पैलू वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद असतो तर कधी दुःखदही असू शकतो त्यात कधी उत्कंठा असते तर कधी हुरह्रही असते तर कधी दडपण असते हे या पाठामधून आता लक्षात येतं म्हणून आपण त्यांचा हा वाट पाहणे पाहताना हा पाठ आपण अभ्यासणार आहोत नंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा परीक्षा तोंडावर आलेली असायची मोकळ्या अंगणात अंथरुण पडायची ती सुट्टी लागल्यावर इथे सुद्धा वाट पाहताना म्हणजे होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची त्यामध्ये आंब्यावर मोहोर यायचा म्हणजे निसर्गामध्ये झालेले बदल हे वाट पाहावी लागते त्यासाठी हे सतत नाही पाहायला मिळत होळीनंतरच थंडी कमी कमी झाल्यानंतरच ह्या घटना घडत असतात त्यांची वाट पाहावी लागते परीक्षा तोंडावर येत असते त्याच काळात इथे लेखिका म्हणतात मोकळ्या अंगणामध्ये झोपायची जी हौच असते त्या काळामध्ये सुट्टी लागल्यावर ती एक वेगळीच असते तिची पण वाट पाहावी लागते रोज नाही झोपता येत पावसाळ्यात नाही झोपता येत आपल्याला किंवा हिवाळ्यात नाही झोपता येत तर बरोबर उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतरच कशी आपल्याला एक वेगळी मोकळी कसते हे दाखवण्याचा प्रयत्न इथे लेखिकांनी केलेला के आहे त्या म्हणतात कि पण मार्च एप्रिल मध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं पण त्या म्हणतात आम्ही शहरात राहत असल्यामुळे आम्हाला ते भेटत नसायचं जे अंगणात लोक झोपायचे ते अंगणामध्ये शहरात झोपता येत नाही अंगणच नसतं इतकी गर्दी दाटीबाटीने घर बांधलेली बांधकाम आणि त्यातून त्यांना ग्रामीण भागातलं जीवन आ, हे आठवतं त्यांच्या नजरेसमोर येतं म्हणून रात्रीचे मौगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची आणि मग त्या म्हणतात की जेव्हा अंगणात झोपायला मिळण्याची वाट पाहणं ही सुद्धा कुतुलाची गोष्ट आहे अंगणात जाऊन वाट पाहणं ही सुद्धा एक कुतुलाची गोष्ट आहे कारण अंगणात येऊन पडायची ती सुट्टी आणि ती मौज ही सुद्धा एक मजाच आहे त्यानंतर त्या म्हणतात की रात्रीचे मौगार हात आल्यानंतर जे झोपेची चाहूल लागायची डोळे बेटताना मनात एकच संदेश व्हायचा जाग व्हायचंय उद्या कोकिळेच कुहू ऐकू येईल का बघू ह पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं त्याची आपण अगोदर अगोदरच्या रात्री वाट पाहायचो की तस आलं पाहिजे ऐकायला सकाळी सकाळी आपल्याला खू खू ऐकायला मिळेल कोकिळेच तर ते मिळायच हे खेड्यात शक्य होत आज मात्र ती परिस्थिती नाही वाट पाहण्याची वेळ आली कायमची का तर शहर झपाट्याने वाढताय आणि हे जे नवनवीन संशोधन होते याच्यामधून पक्ष्यांचा जास्त हे होतोय नष्ट होत आहेत पक्षी अदृश्य होत चाललेत पक्षी नष्ट होत चाललेत आणि कुठेतरी लेखिकांनी या गोष्टीकडे एक प्रकारचा प्रकाश टाकण्याचं काम या पाठामधून या लेखामधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी म्हटलंय की आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची पहाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं की ती पहाट पाहण्यासाठी खूप दिवस आम्ही वाट पाहायचो ती पहाट यायची आणि ते माझ्या कोकिळेचं कुक आवाज कानी पडायचा तेव्हा मात्र म्हणजे इथे महत्वाचा मुद्दा तो लक्षात घ्यायचा आहे की वाट पाहणं हे सार्थकी होऊन जायचं सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं अभ्यासाचा आळस नसायचा पाठांतर आवडायचं नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तक पुस्तका इतकीच परत परत आवडीने वाचली जायची पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची ते म्हणतात लेखिका म्हणतात नंतर हळूहळू परीक्षा जवळ यायच्या मग परीक्षा जवळ यायच्या म्हटल्यानंतर पहाटे उठायचं अभ्यासाला बसायचं ही सुद्धा एक वाट पाहणंच आहे अभ्यास करण्यासाठीची जी वेळ आहे त्यावेळेस ती वही पुस्तक जरा बाजूला झालो मन लावून अभ्यास करायचो मी त्या म्हणतात पण अभ्यास पूर्ण करून झाल्यानंतर पुढे लागणाऱ्या सुट्टीची का आठवण झाली तर मग त्या म्हणतात की उसळी मारून ती आठवण मनात वर यायची मग ते अंगणातले हजारी मोगऱ्याच झाड शनिवार वाड्यात जाताना सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं माठातलं वाळा घातलेलं पाणी आई आत्यांची कुरडया पापड्यांची घाई अंगणभर पडणारी वाळवणं कैरीची डाळ आणि पन्ह कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे हे सर्व उन्हाळ्यातलं आठवतं म्हणे आणि ते अनुभवायचं असेल तर वाट पाहावी लागते कारण उन्हाळा गेला की पावसाळा येतो पावसाळा गेला की पुन्हा हिवाळा येतो हिवाळा गेला, गेला की पुन्हा उन्हाळा येतो मग पुन्हा पावसाळा येतो हे जे ऋतुचक्र आहे किंवा कुठलीही घटना आहे म्हणजे काही चांगल्याही घटना सांगितल्यात की त्या आनंद देणाऱ्या आहेत त्यांची पण वाट पाहावी लागते आणि त्याच्या सोबतच काही दुःखाच्या पण घटना घडत असतात त्यांची सुद्धा वाट पाहावीच लागते म्हणून इथे वाट पाहणं हे दाखवलंय की उन्हाळ्यातले ते दिवस ते आनंदाने सांगतात की तेव्हा सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन तिथली बकुळीची फुलं वेचून माठातलं वाळा घातलेलं पाणी ते घेऊन आई आत्या त्यांची सकाळी सकाळी असणारी धांदल कशाची तर कुरड्या पापड्या बनवण्याची आणि त्या अंगणभर वाळू घालण्याची ती जी धडपड कैरीची डाळ त्या काळात खायला मिळणाऱ्या म्हणजे लोणचं कैरीच्या विविध बनवलेल्या वस्तू पदार्थ कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चो खायला मिळणारे बर्फाचे गोळे उन्हाळ्यामध्ये थंड खायला खूप मजा वाटते ही जी मजा आहे ती मजा उपभोगण्यासाठी मात्र इथे लेखिका म्हणतात वाट पाहावी लागते कितीतरी दिवस वाट पाहावी लागते सतत नाही ह्या घडणाऱ्या घटना कुठलीही घटना सतत घडत नाही तिला काही विशिष्ट काळ असतो आणि तोच सांगण्याचा प्रयत्न इथे लेखिकांनी केलेला आहे की, के की उसाचा ताजा रस उन्हाळ्यामध्ये आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही त्या सुट्टीची खूप जण वाट पाहतात प्रत्येक मूल सुट्टीची वाट पाहत असतो कधी सुट्ट्या लागतील मग मी कुठे जाईल अनेक स्वप्न रंगवत असत त्यासाठी सुद्धा त्याला वाट पाहावी लागते त्याला वर्षभर अभ्यास करावा लागतो शाळेत यावं लागतं मग परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षा संपल्यानंतर मग सुट्ट्या असतात म्हणजेच इथे वाट पाहावी लागते हे लक्षात घ्यायचंय म्हणून वाट पाहताना हे वाट आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर प्रत्येकाला वाट पाहावी लागते फक्त विद्यार्थ्यांनाच नाही मित्रांनो सर्वांना वाट पाहावी लागते आपल्या आयुष्यामधलं पुढच्या सर्व घटना पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते मग त्या सुखाच्या असतील काही दुखाच्या असतील आपण खूप वेळेस त्यावर चर्चा केली की काही सुखदायक असतील काही दुःखदायक असतील पण त्या येतच असतात आणि त्या आल्यानंतर आपल्याला त्यांची सुद्धा वाट पाहावी लागते आणि हेच सांगण्याचा प्रयत्न इथे लेखिकांनी के या मुद्द्यामधून केलेला आहे त्यानंतर पुढे म्हटलंय की आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता ते म्हणतात तिथे शहराच्या ठिकाणी जो चौथा मजला होता ते म्हणतात वर माळा होता सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या घराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून यायचं सुट्टीमध्ये सुद्धा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो वाचनाची जी हौस मौज आहे ती सुद्धा एक वेगळीच असते तो एक छंद असतो म्हणजे जे, जे रोजचे क्रमिक पुस्तक आहेत हे सोडून इतर साहित्य मराठी भाषेतलं मग त्या कथा असतील कादंबरी असेल चांगली चांगली गोष्टींची पुस्तकं असतील काही विनोदी लेख असतील प्रवास वर्णन असतील नाटक असतील अशी वेगवेगळ्या पुस्तकं घेऊन ती वाचण्याची एक वेगळी मजा इथे लेखिकेंनी सांगितलेली आहे की ते आम्ही सुट्टीमध्ये वाचतो पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुल पुस्तकांची वाट पाहण्यात हो एक गंमत होती एक वेगळंच जग तिथे भेटत होतो न पाहिलेले देश त्याच्यामध्ये न पाहिलेले देश त्याचं वर्णन न पाहिलेली माणसं न अनुभवलेले प्रसंग अनोळखी तरी पण आपले वाटणारे ओळखीचे धागे जुळणारे न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा कितीतरी थक्क करणारे असतात त्या पुस्तकांमधून म्हणून पुस्तकांमधले हे वैशिष्ट्य आहेत काय काय मिळतं न पाहिलेले प्रदेश पाहायला मिळतात न पाहिलेले देश पाहायला मिळतात न पाहिलेली माणसं त्यांच्या न अनुभवलेले त्यांचे प्रसंग न पाहिलेले त्यांच्या काही गोष्टी या सर्व मात्र आपल्याला त्या पुस्तकांमधून अनुभवायला मिळतात कितीतरी थक्क करणारे असतात म्हणजे जग असंही असतं तर हे आपल्याला अनुभवायला त्या पुस्तकांमधून मिळतं मला केवढ तरी नवे पण भेट भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती मी वाचत होते त्या गोष्टी तो इतिहास ती गाणी कोणीतरी रचलेली होती लिहिलेली होती त्या म्हणतात कोणीतरी लेखकांनी साहित्यिकांनी ते लिहिलेलं लेखन जेव्हा मी वाचते तेव्हा मला असं वाटतं की ते आपल्यासाठी लिहिलेलं आहे आपल्याला ती माहिती व्हावी म्हणून लिहिलेलं आहे म्हणून साहित्य हे वाचलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये याच्यामधून एकच लक्षात घ्यायचं लेखी त्यांच्या हाही मुद्दा महत्वाचा आहे की अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच साहित्य पण वाचलं पाहिजे त्याच्यामधून मिळणारे अनुभव त्याच्यामधून मिळणारे प्रसंग त्याच्यामधून न पाहिलेली आपण माणसं त्यांचे स्वभाव न भेटलेली माणसं न पाहिलेले देश न पाहिलेले प्रसंग न अनुभवलेले प्रसंग याचा सुद्धा अनुभव आपल्याला वाचक रूपाने मिळत असतो त्याची सुद्धा आपल्याला वाट पाहावी लागते हेच इथे त्यांना सांगायचं आहे की जे सुचलं जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत की माणसं मला भाषेची ताकद समजत होती ही सर्व भाषेची ताकद आहे भाषा आहे म्हणून त्यांनी लिहून ठेवलं म्हणून ते आपल्याला वाचायला मिळालं हे त्याच्यामधून लक्षात घ्यायचं पहा लेखिकेच्या प्रतिभेची ताकद समजत होती लेखक असतात त्यांच्याकडे एक प्रतिभा शक्ती असते की कुठेही तिला वेळ काळ स्थळ काही नसतं लेखक कवी अगदी चालता चालता बोलता बोलता बसता बसता झोपताना अगदी जेव्हा कुठेही कुठल्याही क्षणी कुठेही कुठल्याही स्थळी त्यांना जे सुचत असत ते त्या प्रतिभेच्या जोरावर लिहून ठेवत असतात ते साहित्य आपण वाचत असतो म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस मला खूप पुस्तकं वाचायला आवडायची बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप इतर पाईचे, पाईचे। पुस्तक साहित्य वाचायला आवडतं ते आवडलं पाहिजे चांगला छंद आहे असला पाहिजे घेतला पाहिजे हे महत्वाचं सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून एक पुढे म्हटलंय का म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं पक्षी सुद्धा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात आपल्याला हे तुमच्या निरीक्षणामधून लक्षात यायला पाहिजे आपण उन्हाळ्यामध्ये वेगळेच पक्षी पाहतो हिवाळ्यामध्ये वेगळेच पक्षी आपल्याकडे येतात पुन्हा पावसाळ्यामध्ये वेगळेच दिसतात हे का होतंय ते वे वेळेनुसार हवामानानुसार ते भ्रमण करत असतात ते मुक्त आहेत आपल्यासारखे असे बांधील नाहीत या देशाचा आहे पक्षी त्या देशाचा आहे पक्षी असं पक्षाला कसलंही बंधन नाही त्याला सर्व जग त्याच आहे फक्त माणसांनीच हे सीमा बांधून ठेवल्यात हा देश माझा आहे तो देश माझा आहे म्हणून अगदी सर्वश्रेष्ठ विचारक आणि जगत वंदनीय असं म्हणावं लागेल स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे हे विश्वची माझे घर ही संकल्पना जेव्हा माणसामध्ये उतरेल तेव्हाच खऱ्या अर्थाने हे जग सुखी होईल असं म्हटलेलं आहे म्हणजे जेव्हा मी माझं फक्त माझं घर माझा देश एवढं पर्यंत सीमित न राहता मी जेव्हा म्हणेल हे पूर्ण विश्व माझं आहे या विश्वातली सर्व माणसं माझ्या कुटुंबातील आहेत माझी आहेत ही जेव्हा संकल्पना रूढ होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने माणू मानवी प्राणी सुखी होईल हे प्राण्यांमध्ये नाहीये म्हणून ते सुखी आहेत माणूस का सुखी नाही याच्या मागच्या कारणांचा आढावा घेत असताना आपण सहज अं पाहिलं पुढे पुन्हा आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया आमच्या घरामागे एक मोठ उमराचं झाड होतं उन्न तापण्याचे दिवस आले की त्याचे थवे उंबरावर येऊन उतरायचे कशात तरीच पानांच गाठी गाठीचं ते झाड तेव्हा पिकल्या उमरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं मी वाट पाहायचे त्या थव्यांची ते म्हणतात ती सुद्धा वाट पाहावी लागते सतत ते दृश्य पाहायला मिळतं का नाही ते ता म्हणतात आमच्या अंगणात असलेल्या उमराच्या झाडावर जी उमराची फळं यायची ती जेव्हा पिकायची ती पिकलेली असल्यानंतर ती खाण्यासाठी जेव्हा पेरूचे सॉरी पोपटाचे थवे येऊन त्या झाडावर बसायचे त्याच्यामुळे एक सुंदर दृश्य निर्माण व्हायचं ते दृश्य पाहण्यासाठी सुद्धा वाट पाहावी लागते हे इथे सांगितलंय त्यांनी की राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं मी वाट पाहायचे त्या थव्यांची त्या लालसर गोड झालेल्या उमरांची माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची आणि मग मला खूप कविता लिहायला सुचायच्या असं त्या म्हणतात पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं त्याच्यामधूनच मी बनले असं त्या म्हणतात त्याच्यामधूनच मी कविता लिहायला शिकले माझ माझं प्रोत्साहनच ते आहे निसर्ग निसर्गातील ते दिसणारे पोपटांचे थवे निसर्गातील त्या रक्षांमध्ये येणारे ते फळ फ़ड, त्या फळांचा रंग त्याच्यामुळे होणारे बदल आणि त्या बदलांना माझ्या डोळ्यामध्ये घेता सामावून घेताना उभं राहणार प्रसन्न वातावरण याच्यामधून मी ते काव्य लिहायला शिकले आणि हळूहळू मी चांगल्या कविता लिहायला सुरुवात केली असं कवित्री अरुणा ढेरे यांनी म्हटलेलं आहे तिची माझी मैत्रीच झाली पुढे घट्ट मैत्री झाली त्या कवितेची आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो तिच्याकडे धावतो तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटतेल ते बोलतो इथे फक्त एक फरक होता तिला हवं हो तेव्हा ती माझ्याकडे यायची कधीही रात्री मध्यरात्री सुद्धा पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची कधी कधी खूप ते म्हणतात आम्ही कधी पण लिहायचे ती माझ्याकडे आल्यानंतर म्हणजे कविता म्हणजे ती स्फूर्ती म्हणजे ती प्रतिभा जेव्हा जेव्हा मला जाग करायची तेव्हा तेव्हा मी तिचं पोट धरल्यानंतर तिच्याशी गप्पा मारायचे म्हणजे तिच्याशी गप्पा मारणं म्हणजे उतरवणं कविता उतरवणं लिहिणं साहित्य लिहिणं हे मी करायचे असं यामधून सांगण्याचा प्रयत्न केलाय मी हाक मारल्यावर हमकास येईलच असं नसायचं कवितेच मग तिची वाट पाहणं अस्वस्थ होणं कशातच मन लागेन असं होईन होणं आई आत्यांची ती बोलणी खाणं आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते उमराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहत ते दिवस पुन्हा यावेत पुन्हा मी त्या कवितेचं बोट धरत धरत पुन्हा कविता लिहायला सुरुवात करावी असं मला वाटतं यासाठी सुद्धा मला वाट पाहावी लागेल असं त्यांना म्हणायचंय आमची आता तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची त्यानंतर तेव्हा आजच्या सारखी उरळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची मग पॅसेंजरने उरळी परत त्यांना तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ नऊ सुद्धा व्हायचे आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोमकळायचा आणि मी रडू आवरत असायची सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं म्हणजे ती सुद्धा तिची वाट पाहणं हे त्यांच्या आयुष्यामध्ये होत असं त्या म्हणतात रोज वाट पाहावं लागायची म्हणून प्रत्येक गोष्टीची वाट पाहावी लागते तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ होत आज हे समजतं पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचं कसली कसली भीती वाटत राहायची अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला चिनी सिनेमा पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव होत पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरत मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटत तितकं सोपं काम नव्हतं एका वस्तीवर दोघं बापले कितात तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं ती आनंदून जाते पत्र हातात घेऊन ती स्पर्शा स्पर्शानं त्याचा आनंद भोगते आणि पोस्टमनलाच ते वाचायला सांगते म्हातारीच्या मुलाने तिला पाठवलेलं ते पत्र असतं त्याने आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरत हो की आपल्या मुलानं आपल्याला लवकरच इथून घेऊन जाणार आहे असं तो पोस्टमन वाचून दाखवतो मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे त्यावर काही लिहिलेलंच नाही म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते आशीर्वाद देते तिथून लांब आल्यावर बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची रोज वाट पाहत राहते आणि त्याच्या पत्राची त्याच्या येण्याची वाट पाहत आहे तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही तिची चौकशी सुद्धा करत नाही पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मनला मात्र सहन होत नाही म्हणून ते म्हणतात मी खोटं खोटं पत्र तिला वाचून दाखवतो त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी मन मनाच मनानच कोरपत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे हे त्याने लक्षात ठेवायचं की आता मला पुढे असंच वडिलांसारखंच त्या म्हातारीला सुद्धा कोरपत्र वाट वाचून दाखवा लागेल म्हणजे ती वाट पाहत राहील म्हणून हे वाट पाहणं सुद्धा एक आनंद आहे तिच्यामध्ये कि ती त्या आशेवर आहे की येईल एक दिवस माझा मुलगा मला घेऊन जाईल हे जे आनंद आहे हा आनंद त्या वाट पाहण्यामध्ये सुद्धा आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न या वाट पाहण्यामधून केलेला आहे पुढे म्हटलंय शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच मातारीच्या जागण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोष्टमनं त्या पोष्टमनं ओळखलं ते तो नुसता पत्र पोहोचवणारा स सरकारी नोकर नाही तर तो माणूस आहे भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही तर तो त्याला माणसं दाखवतोय की माणसापर्यंत पोहोचवण्याचा पूल दाखवतोय म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावून सांगितली वाट पाहणं ही गोष्ट सुखाची थोडीच असते दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा जेव्हा पावसाची वाट पाहतात खूप पिकं चांगली असतात आणि सुकत चाललेली असतात पाऊस पडत नाही तेव्हा वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचा चेहरा आठवा तिथे दुःख निर्माण होईल ती, ती सुद्धा एक वाट पाह नाही तरी तो वाट पाहतो मोठ्या उमेदीनं की येईलच तो किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा त्याच्यामधून सुद्धा वाट पाहणे लक्षात येईल त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येते एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही वाट पाहताना आपण संयम शिकतो धीर धरायला शिकतो एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो श्रद्धा डोळसा पक्की होत जाते ध्यास वाढत जातो माणसाचा हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटत की जे हवं ते सहज हाती येऊनच नाही थोडी वाट पाहायला लागावी थोडी तडफड भोगायला लावावी तरच सुखाची चव वाढेल यशाची गोडी वाढेल प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल म्हणून प्रत्येक गोष्टीला थोडी वाट पाहायला लावली पाहिजे हेच वाट पाहण्याचं तंत्र इथे कवयित्री अरुणा ढेरे लेखिका कवयित्री कादंबरीकार सुंदर पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ ऑनलाईन तास खूपच तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर निश्चितच लाईक करा आणि हा या पाठावरील जे स्वाध्याय कृती आहेत ते आपल्या वहीमध्ये सोडवा अडचण आल्यास संपर्क करा धन्यवाद